हेलो डियर स्टूडेंट, वेलकम टू माय यूट्यूब चैनल केमिस्ट्री बाय जगदीश वाघ। नाउ डियर स्टूडेंट, आज अपन सॉल्व करते हैं महाराष्ट्र गवर्नमेंट महाराष्ट्र बोर्ड बोर्ड ने तुम्हाला जी क्वेश्चन बैंक प्रोवाइड के लिए आहे त्याच्यामधला अमाइन चैप्टर अपन सॉल्व करते हैं। आणि या अमाइन चैप्टरचा मी तुम्हाला फक्त रिएक्शनचा पार्ट सॉल्व करून देणार आहे। सो आजचा अपन जे क्वेश्चन सॉल्व करते हैं इट इज फ्रॉम क्वेश्चन बैंक ऑर्गेनिक केमिस्ट्री आणि अमाइन चैप्टरला अपन सुरुवात करतो। सो लेट स्टार्ट विथ द आता मी तुम्हाला आधी क्वेश्चन सांगून देतो की आपल्याला कुठले कुठले क्वेश्चन सॉल्व करायचे। राइट द नेम ऑफ रिएक्शन इन विच ॲरोमॅटिक प्राइमरी अमाइन प्रोड्यूसेस ऑफेन्सिव्ह स्मेल। ही रिएक्शन मी तुम्हाला एक्सप्लेन करणार, तुम्हाला फक्त रिएक्शनचं नाव लिहायचं आहे। राइट द नंबर ऑफ मोल्स ऑफ इथेनॉल क्लोराइड रिक्वायर्ड फॉर द कंप्लीट असायलेशन ऑफ एन एन डायमिथिल एनिलीन। थर्ड रिएक्शन मी तुम्हाला सॉल्व करणार आहे। राइट द नेम ऑफ गॅस इवॉल्व व्हेन प्राइमरी अमाइन इज रिएक्टेड विथ नायट्रस ऍसिड, देन एनिलीन टू सल्फेनिलिक ऍसिड, मिथिल क्लोराइड टू इथेनामाइन, कार्बिलामाइन रिएक्शन, आइसोप्रोपिलामाइन, एनिलीनची रिएक्शन बघायची नायट्रस ऍसिडसोबत, रिएक्शन फॉर कन्वर्जन ऑफ नायट्रो अल्केन टू अल्किलामाइन, अल्किल सायनाइड टू अल्किलामाइन, ॲसेटामाइड टू इथिलामाइन, ॲसेटामाइड टू मिथिलामाइन, रिएक्शन फॉर द प्रिपरेशन ऑफ पी नायट्रो एनिलीन, ही इम्पॉर्टंट रिएक्शन आहे। आणि अजून एक रिएक्शन दिली आहे मोठी, इट्स अ गॅब्रियल रिएक्शन, ती पण तुम्हाला एक्सप्लेन करणार। या सगळ्या रिएक्शन मी तुम्हाला एक्सप्लेन करणार, या सगळ्या क्वेश्चनचा आपण आन्सर बघूया काय असणार आहे। तर हे आन्सर बघण्याआधी ओके हे आन्सर आपण मी तुम्हाला सगळे एक्सप्लेन करणार आहे। सो लेट मी एक्सप्लेन सम ओके। यू हॅव टू इफ यू वॉन्ट टू अटेंड माय फ्री लाईव्ह क्लासेस, डेली फ्री क्लासेस असतात। आजसुद्धा संध्याकाळी 6 वाजता माझं फ्री क्लासेस असेल, तुम्ही हे डेली फ्री क्लासेस बघू शकताय। हे फ्री क्लासेस ॲप्रॉक्सिमेटली किती होतात, मी तुमचे ऑलमोस्ट आत्तापर्यंत मागच्या 6 महिन्यामध्ये प्रत्येक महिन्यामध्ये 30 क्लासेस घेतले आहे, 30 क्लासेस फॉर फ्री, ॲब्सोल्युटली फ्री हे क्लासेस तुम्ही अटेंड करू शकताय। अनएकॅडमीमध्ये तुम्हाला काय मिळतं, पहिली गोष्ट तुम्ही तुमच्या अगदी लाईव्ह क्लासेस घरात बसून बघू शकताय, अनलिमिटेड कोर्सेसला ॲक्सेस असतो, टॉप एज्युकेटर तुम्हाला टीच करतात, तुमचा ऑलमोस्ट 95% सिलेबस कवर केला आहे। आणि विशेष महत्त्वाचं मी पी ब्लॉक स्टार्ट केला आहे की जो बऱ्यापैकी मुलांना डिफिकल्ट वाटतो, कालपासूनच सुरुवात केला आहे। आणि आजची आहे 29th, आज आपलं सेकंड लेक्चर असताना तुम्हाला हे क्लासेस अटेंड करायचे, तुम्ही संध्याकाळी 6 वाजता हे लेक्चर अटेंड करा ओके। तर याचे बेनिफिट असे आहेत की तुमच्या खूप साऱ्या बॅचेस असतात, त्या प्रत्येक बॅचमध्ये केमिस्ट्रीचे टीचर्स असतात, फिजिक्सचे टीचर असतात, मग तुम्ही सगळ्या बॅचेसला ॲक्सेसेबल असतात, तुम्हाला सगळे लेसन्स इथे तुमचे कव्हरेज होतात, टॉप एज्युकेटर्स तुम्हाला टीच करतात। इथे मी आहे जगदीश वाघ, केमिस्ट्री तुम्हाला मी टीच करतो आहे। या बॅचेस आहे, या बॅचेसमध्ये फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स बायो सगळे टीचर्स आहे। आणि तुम्हाला विशेष महत्त्वाचं कसं असतं, तुम्ही एका प्लसमध्ये सगळ्या बॅचेसला ॲक्सेसेबल असतात। म्हणजे तुम्हाला समजा फिजिक्स स्टडी करायचं आहे, तुम्ही या सगळ्या बॅचेस जॉईन करू शकताय, तुम्हाला या चारही बॅचमध्ये 4 एज्युकेटर असले तुम्हाला फिजिक्स टीच करतील, सेम केमिस्ट्री मॅथ्स आणि बायो ऑल्सो। म्हणजे तुम्हाला एक सब्जेक्ट तुम्हाला बऱ्याच टीचर्सकडनं समजून घेता येऊ शकतो। याच्यामध्ये आपण काय करतो, 1 मंथ्स आता हे तुमचे झाले 30 क्लासेस जे ॲब्सोल्युटली फ्री आहे, तुम्हाला मी केमिस्ट्री देतो आहे। तुम्हाला एक्स्ट्रा स्टडी करायचं असेल तर तुम्ही अजून 30 क्लासेस करू शकता त्याच महिन्यामध्ये, मग तुमचे 60 क्लासेस होतील। आणि या 60 क्लासेससाठी फक्त केमिस्ट्री, तसेच सेम आहेत मॅथ्स बायो आणि बाकीचे सब्जेक्टचे। तुम्हाला पे करायचे आपण 1500, त्यातही तुम्हाला काही डिस्काउंट मिळतो, 10% डिस्काउंट। तुम्ही कोड यूज करू शकताय जगदीश वा, कुठल्याही एज्युकेटरचा कोड वापरला तरी चालतो ओके। इथे तुम्ही फॉलो करू शकता मला यूट्यूबवरती, टेलिग्रामवरती, फेसबुकवरती, या सगळ्यांच्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत। सो लेट स्टार्ट विथ द अवर टॉपिक, आपण क्वेश्चन बँक सॉल्व करतोय अमाइनवरती। फर्स्ट क्वेश्चन, पहिला क्वेश्चन बघा काय दिलं तुम्हाला, लेट मी चेंज द पेन ओके। द फर्स्ट क्वेश्चन इज दॅट ओके, राईट द नेम ऑफ रिएक्शन इन विच ॲरोमॅटिक प्राइमरी अमाइन प्रोड्युसेस ऑफेन्सिव्ह स्मेल। ऑफेन्सिव्ह स्मेलला आपण फोल स्मेल सुद्धा म्हणतो, आणि हा फोल स्मेल देणारी जी कुठली रिएक्शन असेल, जी कुठली टेस्ट असेल, त्या टेस्टला बोललं जातं कार्बिल अमाइन टेस्ट। त्या टेस्टला आपण काय बोलतो, कार्बिल अमाइन टेस्ट, त्याला आपण आयसोसायनाइड टेस्टसुद्धा म्हणतो। आता हे तर झालं 1 मार्काच्या क्वेश्चनचं आन्सर, त्या टेस्टचं नाव काय आहे, त्या रिॲक्शनचं नाव काय आहे, इट्स अन कार्बिलामाइन रिॲक्शन, त्या रिॲक्शनचं नाव आहे कार्बिलामाइन रिॲक्शन। पण आता मी काय करतो, तुम्हाला पूर्णच्या पूर्ण रिॲक्शन एक्सप्लेन करतो की ही रिॲक्शन एक्झॅक्टली होते कशी। याच्यामध्ये आपण काय करतो, आपण यूज करतो आहे प्रायमरी अमाइनचा, मग तो ॲरोमॅटिक घ्या किंवा अलिफॅटिक घ्या, दॅट डझंट मॅटर। याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं असतं क्लोरोफॉर्म, ज्याचा फॉर्म्युला आहे CHCl3, प्लस आपल्याला यूज करायचं असतं पोटॅशियम हायड्रोक्साईड 3 टाइम्स ओके। बघा एक्झॅक्टली काय होतं, हा जो काही इथला कार्बन आहे, हा कार्बन रिॲक्ट होतो या नायट्रोजनसोबत आणि तुम्हाला कंपाऊंड मिळतं RNC, तुम्हाला कंपाऊंड काय मिळतं RNC प्लस,
या कार्बनला जायचं आहे याच्यात हे तीन क्लोरीन कोणतरी रिमूव्ह केले पाहिजे. त्या तिघही क्लोरीनला रिमूव्ह करण्यासाठी आपण केवएच टाकतो. केवएचमधला पोटॅशियम या तिघही क्लोरीनला स्वतःसोबत रिॲक्ट करून घेतो आणि तुम्हाला एक बाय प्रोडक्ट मिळतं थ्राईस केसीएल. ओके, आणि जे काही उरलेलं असेल तुम्हाला अजून एक बाय प्रोडक्ट मिळेल, देर इज अ फॉर्मेशन ऑफ अँड एच टू. आता ही रिॲक्शन झाली कशी नीट समजून घ्या. सर कोण कोण कुठे गेलं नाही समजलं, आता आपण इन डिटेल एक्सप्लेन करू. बघा, ॲक्च्युली मॉलिक्युल कसं आहे, आर एन एच टू मॉलिक्युल या टाईपचं आहे. दिस इज आर एन एच टू. याच्यामध्ये तुम्ही ॲड करता आहात क्लोरोफॉर्म. जसं आपण मॉलिक्युलर फॉर्म्युला मेन्शन करतो, जे आपण स्ट्रक्चर काढतो या पद्धतीने. आता होतं काय मुलांना एक्झॅक्टली, की हा कार्बन जो आहे ना, हा कार्बन आपल्याला द्यायचा आहे नायट्रोजनला. मग देण्यासाठी हे तीन क्लोरीन काढणं गरजेचं आहे. हे तिघं क्लोरीन काढण्यासाठी आपण के ओ एचचा वापर करतो आहे आणि रिॲक्शन बॅलन्स करण्यासाठी मी के ओ एच किती वापरतो आहे, थ्री टाईम्स. मग होतं काय, इकडचे तिघंही क्लोरीन, हे तिघंही क्लोरीन कंबाईन होतात या तीन के सोबत. म्हणजे क्लोरीन निघून गेले, तुम्हाला बाय प्रोडक्ट मिळालं के सी एल. क्लोरीन निघून गेल्यानंतर हा इमिजिएटली कार्बन जातो कोणाकडे, या नायट्रोजनकडे. तेव्हा तुम्हाला मिळतं आर एन सी, ज्याला आपण म्हणतो आयसोसायनाइड. देर इज अ फॉर्मेशन ऑफ एन आयसोसायनाइड. आयसोसायनाइडच बोललं तर कार्बिलामाइन. मग उरलेले ओ एच ओ एच ओ एच आणि इथे उरलेला एक हायड्रोजन, दुसरा हायड्रोजन, तिसरा हायड्रोजन यांच्यापासून तुम्हाला बाय प्रोडक्ट काय मिळतं, एच टू मिळतं. ठीक आहे, ही झाली फर्स्ट रिॲक्शन. तुम्हाला एवढं सगळं एक्सप्लेनेशनची गरज आहे का? अजिबात एक्सप्लेन करण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त रिॲक्शनचं नाव लिहायचं आहे, रिॲक्शनचं नाव लिहायचं आहे. तुम्ही फक्त रिॲक्शनचं नाव काय लिहायचं आहे, कार्बिल अमाइन रिॲक्शन. देर इज अ नेम ऑफ रिॲक्शन इज कार्बिल अमाइन रिॲक्शन, दॅट्स इट. ओके, चला सेकंड क्वेश्चन बघू. याच्यात काय दिलं आपल्याला, क्वेश्चन असा विचारलाय, राईट द नंबर ऑफ मोल्स ऑफ इथेनॉल क्लोराईड रिक्वायर्ड फॉर द कम्प्लीट असायलेशन ऑफ एन एन डाय मिथिल अॅनिलिन. आता आपण रिॲक्शन काय करू, आपण आधी याचं स्ट्रक्चर काढून घेऊ. एन एन डाय मिथिल अॅनिलिन आपण प्रेझेंट कसं करतो, सो हिअर इज अ स्ट्रक्चर. या स्ट्रक्चरला मी नाव देतोय एन एन डाय मिथिल अॅनिलिन. हे असं स्ट्रक्चर आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की याचं तुम्हाला करायचं आहे असायलेशन. असायलेशनसाठी तुम्हाला वापरायचं आहे इथॅनॉइल क्लोराईड. हाऊ टू प्रेझेंट इथॅनॉइल क्लोराईड, सी एच थ्री सी डबल बॉन ओ सी एल. आता एक्झॅक्टली रिॲक्शन पुढे होणार की नाही होणार हाच क्वेश्चन आहे. रिॲक्शन पुढे होणार नाही, देर इज अ नो रिॲक्शन. आपण इथे डायरेक्टली मेन्शन करू शकतो नो रिॲक्शन. रिॲक्शन का होणार नाही त्याचं रिझन आहे. रिॲक्शन केव्हा होते हे आधी समजून घ्या. ते समजण्यासाठी मी तुम्हाला एक मॉलेक्युल दाखवतो आहे. समजा माझ्याकडे जर असा मॉलेक्युल राहिला असता, इथे मी दाखवलं आहे एन एच, या साईडला आहे सी एच थ्री आणि इथे सपोज आहे बेन्झिन ॲज इट इज एन मिथिल अॅनिलिन. हा जो मॉलिक्युल मी काढतो आहे कुठला आहे, दिस इज अन एन मिथिल. आणि जो डाऊन साईडला काढला आहे तो एन एन डाय मिथिल आहे. समजा मी एन मिथिल अॅनिलिन घेतला असता आणि याचं मी असायलेशन करण्याचा प्रयत्न केला असता विथ द हेल्प ऑफ इथेनॉल क्लोराईड, तर रिॲक्शन झाली असती. रिॲक्शन कशी झाली असती, हा जो काही हायड्रोजन आहे ना, हा जो काही ॲसिडिक हायड्रोजन आहे, तो हायड्रोजन रिप्लेस करून आपण त्याच्या जागेवरती ॲड करतो असिल ग्रुपला. म्हणजे दिसायला स्ट्रक्चर अशा टाईपचं दिसणार. ओके, दिसायला स्ट्रक्चर या टाईपचं असणार आहे. म्हणजे सांगायचा मुद्दा असा आहे की इथे एन मिथिल सल्फोनामाइड फॉर्म होतो. देर इज अ फॉर्मेशन ऑफ एन मिथिल सल्फोनामाइड. हे तयार होतं, ही रिॲक्शन होते. का होते रिॲक्शन, कारण इथे कोण प्रेझेंट आहे, हायड्रोजन. त्या हायड्रोजनला रिमूव्ह करून मी असिल ग्रुपला ॲड करू शकतो आहे. येसा नो, हायड्रोजन सबस्टिट्यूट करून मी असिलला टाकू शकतो आहे. का, तिथे हायड्रोजन आहे, पण या ठिकाणी नायट्रोजनकडे कुठल्याही प्रकारचा हायड्रोजन नाही आहे. इथे आपण क्लिअरली मेन्शन करणं गरजेचं आहे, देर इज अ ॲबसेन्स ऑफ हायड्रोजन ॲटम. हायड्रोजन ॲटम नाहीच आहे तर रिॲक्शन होणार नाही. मग तुम्ही डायरेक्टली मेन्शन करा झिरो नंबर ऑफ मोल्स, देर इज अ नो रिक्वायरमेंट ऑफ एनी इथेनॉल क्लोराईड फॉर द ऑकरन्स ऑफ दिस रिॲक्शन बिकॉज देर इज अ ॲबसेन्स ऑफ हायड्रोजन. ओके, दिस इज सेकंड रिॲक्शन. थर्ड रिॲक्शन काय विचारली, राईट द नेम ऑफ गॅस इव्हॉल्ड वेन प्रायमरी अमाइन इज रिॲक्टेड विथ नायट्रस ॲसिड. रिॲक्शन खूप महत्त्वाची, समजून घ्या रिॲक्शन कशी होते. याच्यावरती याच्या आधी पण बऱ्याचदा क्वेश्चन विचारले गेले बोर्डसाठी सुद्धा आणि सी ई टीसाठी सुद्धा. आपण ही रिॲक्शन सॉल्व्ह करू. याच्यामध्ये तुम्हाला विचारलं आहे की राईट द नेम ऑफ गॅस. तुम्हाला फक्त गॅसचं नाव लिहायचं, तुमचा एक मार्क तुम्हाला मिळून जाईल. बट मला ती रिॲक्शन तुम्हाला पूर्ण एक्सप्लेन करायची जेणेकरून तुमचे छान रिव्हिजन होणार. मग इथे मी रिॲक्शन समजण्यासाठी मी एखादा अमाइन घेतोय. सपोज मी एक अल्किल अमाइन दाखवलाय की जो प्रायमरी अमाइन आहे. या प्रायमरी अमाइनची रिॲक्शन करायची नायट्रस ॲसिड, की जो कोणापासून मिळतो आपल्याला, जेव्हा एन ए एन ओ टू आणि एच सी एल यांची कोल्ड कंडिशनला, म्हणजे ऑलमोस्ट झिरो डिग्री सेल्सिअस म्हणू शकतोय, किंवा 273 to 278 केल्विन टेम्परेचरला या दोघांची केमिकल रिॲक्शन होते, तेव्हा तो प्रोड्यूस करतो एच एन ओ टू. आता होतं काय माहिती का,
पहिला आहे अमाइन ज्याच्यामध्ये नायट्रोजन प्रेझेंट आहे, दुसरा आहे नायट्रस ॲसिड ज्याच्यामध्ये नायट्रोजन प्रेझेंट आहे. जेव्हा दोन मॉलिक्युलमध्ये नायट्रोजन प्रेझेंट असतो दे हायली रिॲक्टिव टुवर्ड्स इच अदर, ते दोघंही नायट्रोजन कंबाईन होतात. आणि आपल्याला हे माहिती की नायट्रोजन नायट्रोजनमध्ये नेहमी ट्रिपल बॉन्ड तयार होतो. मग ती रिॲक्शन कशी होते बघा, रिॲक्शन या पद्धतीने होते. हा पहिला नायट्रोजन आहे जो आपण इथे दाखवला आहे, आणि हा दुसरा नायट्रोजन त्याच्यासोबत कंबाईन होतो, म्हणजे आपण इथे मेन्शन करू शकतो आहे एन ट्रिपल बॉन्ड एन, असा मॉलिक्युल तयार होतो. पण हा अनस्टेबल मॉलिक्युल आहे. कसं काय अनस्टेबल झाला, कारण हा जो मधला नायट्रोजन आहे त्याचे फोर बॉन्ड झाले, त्याच्यावरती तो पॉझिटिव्ह चार्ज, आणि एकदा की पॉझिटिव्ह चार्ज झाला तर हे जे काही सॉल्वंट आहे, हे जे काही मीडियम आहे, नॉट सॉल्वंट, हे जे काही मीडियम आपण वापरलं आहे त्या मीडियममधला क्लोरीन त्याच्याकडे अट्रॅक्ट होतो, सीएल निगेटिव्ह. पॉझिटिव्ह निगेटिव्हमध्ये अट्रॅक्शन होतं आणि हे जे काही कंपाऊंड फॉर्म झालं या कंपाऊंडला आपण बोलतो, दिस कंपाऊंड इज कॉल्ड ॲज अल्किल डाय अझोनियम क्लोराईड. देर इज अ फॉर्मेशन ऑफ अल्किल डाय अझोनियम क्लोराईड. एकदा की अल्किल डाय अझोनियम क्लोराईड फॉर्म झाला त्याच्यामध्ये सिम्पली आपण हायड्रोलिसिस करायचे, वॉटर आपल्याला ॲड करायचे. एकदा की आपण वॉटर ॲड केला हा बॉन्ड ब्रेक होतो आणि या आर सोबत इकडचा ओ एच कंबाईन होतो, तुम्हाला मिळतं अल्कोहोल, प्लस तुम्हाला अजून एक बाय प्रोडक्ट मिळेल नायट्रोजन गॅस, आणि अजून तुम्हाला एक बाय प्रोडक्ट मिळणार एच सी एल. नायट्रोजन गॅस इव्हॉल्व होतो याच्यावर तुम्हाला क्वेश्चन विचारला आहे, क्वेश्चन थोडा डेपमध्ये गेला होता पण ठीक आहे, आपण पूर्ण रिॲक्शन एक्सप्लेन केली आहे. आणि तुम्हाला कुठला गॅस इव्हॉल्व होतो तर नावच फक्त एक लिहायचं आहे की देर इज अ इव्होल्युशन ऑफ नायट्रोजन गॅस ड्युरिंग द कोर्स ऑफ दिस रिॲक्शन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. व्हॉट इज नेक्स्ट क्वेश्चन? ओके, फोर्थ क्वेश्चन. याच्यामध्ये दोन दोन रिॲक्शन विचारले आहे, बघू हा क्वेश्चन सॉल्व्ह कसा करायचा. ओके, पॉईंट नंबर वन, राईट द रिॲक्शन टू ब्रिंग अबाउट द फॉलोइंग कन्वर्जन. ॲनिलीन टू सल्फॅनिलिक ॲसिड ही थोडीशी मोठी रिॲक्शन आहे, ॲनिलीन टू सल्फॅनिलिक ॲसिड. आणि याच्यामध्ये अजून एक साईड क्वेश्चन विचारला जाऊ शकतो आहे, झ्विटर आयन. ओके, झ्विटर आयन काय असतं बोलूया आपण. पॉईंट नंबर वन डिस्कशन करूया की आपल्याला कन्वर्जन करायचं आहे ॲनिलीन टू सल्फॅनिलिक ॲसिड. कसं करायचं, सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला यूज करायचं आहे ॲनिलीन, नो डाऊट देर इज अ यूज ऑफ ॲनिलीन. या ॲनिलीनची केमिकल रिॲक्शन कोणासोबत करायची, आपल्याला सल्फ्युरिक ॲसिडसोबत. सल्फ्युरिक ॲसिड आपण इथे ॲड करतो आहे, दॅट इज एच टू एस ओ फोर. जेव्हा तुम्ही ॲनिलीनची रिॲक्शन सल्फ्युरिक ॲसिडसोबत करता तेव्हा एक्झॅक्टली होतं काय, हा एच टू एस ओ फोर ॲज इट इज एन एच टूमध्ये ॲड होतो. एन एच टूपासून तुम्हाला मिळतो एन एच थ्री, आणि त्याच्या शेजारी उरलेला पार्ट असतो दॅट इज एच एस ओ फोर मायनस. एच एस ओ फोर मायनस आणि इथे चार्ज येतो पॉझिटिव्ह. हे जे काही मॉलिक्युल फॉर्म झालं आहे, एक मिनटं मॉलिक्युल आधी कम्प्लिटली ड्रॉ करतोय. हा जो मॉलिक्युल फॉर्म झाला या मॉलिक्युलचं नाव आहे ॲनिलिनियम हायड्रोजन सल्फेट. याला आपण काय बोलतो, इट इज कॉल्ड ॲज ॲनिलिनियम, इट इज ॲनिलिनियम हायड्रोजन सल्फेट. ॲनिलिनियम हायड्रोजन सल्फेट फॉर्म झाला, दॅट इज अ फॉर्मेशन ऑफ ॲनिलिनियम हायड्रोजन सल्फेट. आता हा जो मॉलिक्युल फॉर्म झाला आहे याच्यामध्ये काय होतं, जेव्हा या मॉलिक्युलला आपण थोडंसं हीट करणार, जेव्हा या मॉलिक्युलला आपण हीट करणार, हीटिंग करताना वरचा एस ओ थ्री एच ग्रुप जातो पॅरा पोझिशनला. वरच्या मॉलिक्युलमधला जो काही एन एच थ्री एस ओ फोर आपण दाखवला आहे त्यातला एस ओ थ्री एच ग्रुप जातो पॅरा पोझिशनला, जेव्हा आपण त्याला हीट करणार 553 टू 573 केल्विन टेम्परेचरला. सो वेन आय नॉट 453 टू 473 केल्विन या टेम्परेचरचं आपण हीट केलं तर हा जो वरचा मॉलिक्युल आहे त्यातला फक्त एच एस ओ थ्री हा पार्ट पॅरा पोझिशनला जातो. मग तो पार्ट मी बघा कसा दाखवतोय, वरती काय उरणार आपण त्याचा विचार करू, पण वरच्या ग्रुपमधला एस ओ थ्री एच ग्रुप आला पॅरा पोझिशनला जेव्हा हीटिंग केलं तेव्हा. मला सांगा याला रिमूव्ह केल्यानंतर वरती शिल्लक राहतो एन एच टू. तुम्ही ते सर अजून काहीतरी शिल्लक आहे, बघा काय शिल्लक आहे, वरच्या ग्रुपमधला एस ओ थ्री एच ग्रुप आपण डाऊन साईडला पाठवला, सेकंड आपण इथे एन एच टू आयदाच ठेवला, तर वरच्या साईडला एक हायड्रोजन आणि एक ऑक्सिजन उरलेला आहे. तुम्ही चेक करा, वरच्या ग्रुपमधला एक हायड्रोजन आणि एक ऑक्सिजन उरलेला आहे. जेव्हा हा एस ओ थ्री एच ग्रुप इथे पॅरा पोझिशनला अटॅक करत असतो तेव्हा तिथून अजून एक हायड्रोजन बाहेर पडतो आणि तुम्हाला एक बाय प्रोडक्ट काय मिळणार, एच टू ॲज अ बाय प्रोडक्ट. हा जो मॉलिक्युल फॉर्म झाला आहे या मॉलिक्युलला आपण बोलतो सल्फॅनिलिक ॲसिड. याच मॉलिक्युलचं नाव काय आहे, देर इज अ फॉर्मेशन ऑफ अन सल्फॅनिलिक ॲसिड. देर इज अ फॉर्मेशन ऑफ अन सल्फॅनिलिक ॲसिड. रिॲक्शन पूर्ण झाली पण तुम्हाला अजून एक महत्त्वाचा पॉईंट सांगायचा आहे की याच्या पुढे काय होऊ शकतं, तो क्वेश्चन तुम्हाला कदाचित एक्स्ट्रा म्हणून विचारला जाऊ शकतो. आता हे पुढचं तुम्हाला बोर्डसाठी लिहायचं नाही, विचारलं गेलं तर होतं काय की हा जो ग्रुप आहे हा डाऊन साईडचा ग्रुप, हा ॲसिडिक ग्रुप आहे, आणि वरच्या साईडचा जो ग्रुप आहे एन एच टू हा बेसिक ग्रुप आहे. आता काय होतं या केसमध्ये, ॲसिडिकमधला हा प्रोटॉन जातो कोणाकडे, बेसिककडे. बेसिककडे गेल्यानंतर तुम्हाला या टाईपचा मॉलिक्युल मिळतो.
एन एच थ्री प्लस, मिडलला बेन्झिन आहे तसाच, आणि डाऊन साईडला इथे तुम्हाला मिळतो फक्त SO3, ज्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज येतो. म्हणजे या एकाच मॉलिक्युलमध्ये ॲसिडिक बेसिक ग्रुप असल्यामुळे पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज झाला, प्रोटॉनचं ट्रान्सफर झालं, प्लस मायनस चार्ज आले, दोन दोन पोल्स तयार झाले, याला आपण डायपोलर आयनसुद्धा म्हणतो, याला आपण डायपोलर आयनसुद्धा म्हणतो. आणि याच डायपोलर आयनला, मे बी माझ्यामुळे दिसत नसेल, याला आपण काय बोलतो, इट इज कॉल्ड ॲज डायपोलर आयन, याला आपण म्हणतो डायपोलर आयन. आणि या डायपोलर आयनलाच आपण काय बोलतो, इट इज कॉल्ड ॲज झ्विटर आयन, यालाच काय म्हणतात, झ्विटर आयन. ओके, सल्फॅनिलिक ॲसिडपासून कुठला झ्विटर आयन मिळतो, त्याचं स्ट्रक्चर ड्रॉ करायचं आहे, असा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. याच्यातली आपण सेकंड रिॲक्शन एक्सप्लेन करू. त्याच्यामध्ये तुम्हाला विचारलं आहे मिथिल क्लोराईड टू इथॅनामाईन. साधी रिॲक्शन आहे, सिम्पल, खूप बऱ्यापैकी सोपी रिॲक्शन आहे. लेट मी क्लिअर दिस. डन. आता मिथिल क्लोराईडचं कन्वर्जन तुम्हाला करायचं आहे, कशामध्ये करायचं आहे, इथॅनामाईनमध्ये. एक साधी गोष्ट आहे, म्हणजे मिथिल क्लोराईड याचा वापर करून आपण इथेनामाईन बनवतोय, म्हणजे रिॲक्टंटला एकच कार्बन दिसतोय मिथिल क्लोराईड, आणि प्रॉडक्टला दोन दोन कार्बन दिसतोय. थोडासा विचार करणं गरजेचं आहे, ही रिॲक्शन कशी होणार, बघूया रिॲक्शन कशी सॉल्व्ह करायची. सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला दाखवतो आहे मिथिल क्लोराईड. आय एम गोइंग टू शो हिअर मिथिल क्लोराईड लाईक दिस, CH3Cl. जेव्हा मिथिल क्लोराईडमध्ये तुम्ही केसियन ॲड करतात, मिथिल क्लोराईडमध्ये जेव्हा तुम्ही केसियन ॲड करता, तेव्हा तुम्हाला प्रॉडक्ट मिळतं CH3Cn. तेव्हा तुम्हाला प्रॉडक्ट मिळतं CH3Cn, बाय प्रॉडक्ट काय मिळणार, KCl. ही झाली स्टेप नंबर वन. आता स्टेप नंबर टूमध्ये काय होतं, जे काही मिथिल सायनाइड तयार झालं आहे, त्या मिथिल सँडमध्ये सिम्पली तुम्हाला ॲड करायचं आहे असा एखादा कंपाऊंड जो हायड्रोजन देऊ शकतो आहे, म्हणजे ऑब्व्हियसली आपल्याला रेड्युसिंग एजंट ॲड करायचं आहे. तर रेड्युसिंग एजंट या रिएक्शनसाठी सुटेबल आहे सोडियम इथेनॉल, की जे आपण इथे मेन्शन करतो आहे, सोडियम आणि इथेनॉल. ओके, सोडियम आणि इथेनॉल दोघांची केमिकल रिॲक्शन जेव्हा होते तेव्हा ते हायड्रोजन प्रोड्यूस करतात, आणि जो हायड्रोजन प्रोड्यूस होईल तो तुम्हाला सिम्पली ॲड करायचा या दोघांच्या ॲक्रॉस. कार्बनला दोन हायड्रोजन द्या, नायट्रोजनला दोन हायड्रोजन द्या, अशी तुम्ही जेव्हा हायड्रोजनची ॲडिशन करणार तेव्हा तुम्हाला मॉलिक्युल मिळणार CH3CH2 सिंगल बॉन्ड NH2. दॅट्स इट, देर इज अ फॉर्मेशन ऑफ अन इथेनामाईन. देर इज अ फॉर्मेशन ऑफ अन इथेनामाईन फ्रॉम मिथिल क्लोराईड. नाव रिमेंबर, दिस इज टू स्टेप रिॲक्शन. ही दोन स्टेपमध्ये होते, त्यामुळे ही रिॲक्शन बघा, समजून घ्या व्यवस्थित. चल, नेक्स्ट आपण बघू कार्बिलामाईन रिॲक्शन. ऑलरेडी मी कार्बिलामाईन रिॲक्शन तुम्हाला एक्सप्लेन केली आहे मुलांना, जी रिॲक्शन नंबर वन होती. ओके, याच्या पुढच्या आपण रिॲक्शन कंटिन्यू करू, अजून भरपूर रिॲक्शन आहे जे तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे, पण त्या रिॲक्शनसाठी मी या व्हिडिओचा पार्ट टू रेडी करतो. ओके, चला, याचा पार्ट टू मी तुम्हाला लगेच प्रोव्हाइड करणार, जसं मी तुम्हाला याच्या आधी अल्डिहाइड कीटोन दिलं आहे, अल्कोहोल फिनॉल पण दिलं आहे, हे आता अमाईन देतो आहे. अमाईननंतर मी तुम्हाला हॅलोजन डेरिव्हेटिव्ह पण देणार आहे 31 तारखेच्या आधीच. म्हणजे तुमचे बरेचसे ऑर्गॅनिकचे चारही चॅप्टर तुमचे कव्हर होत आहे. याच्या आधीचे व्हिडिओ बघितले नसेल तर व्हिडिओ नक्की बघा, आणि याच्या पुढे आता आपण पार्ट टू लगेच थोड्या वेळात अपलोड करणारच आहोत. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्स अ लॉट. थँक्यू व्हेरी मच.